नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे षडके क्लासेस मध्ये, जिथे आपण शिकतो इंग्रजी बोलायला आणि लिहायला मराठी मधून। इंग्रजी बोलण्याचा सराव भाग 5 मध्ये आज आपण आहोत। आजचा लेक्चर सुरू करण्यापूर्वी एक सूचना नवीन सब्सक्राइबरसाठी, कारण बरेच व्हिडिओज तुमच्या समोर येतील आणि तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही कुठून सुरुवात करावी। तर एक लक्षात घ्या, जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर, तुम्हाला सिंपली एक काम करायचं आहे, आपल्या चॅनलचा जे लोगो आहे ते प्रेस करायचं आहे, प्लेलिस्टमध्ये जायचं आहे। प्लेलिस्टमध्ये मी वेगवेगळे सेक्शन केलेले आहेत, जसं की हाऊ टू रीड, हाऊ टू स्पीक, हाऊ टू राईट, ग्रामर, व्होकॅबलरी। तुम्हाला तुमच्या आवडीचं सेक्शन घ्यायचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे, आणि त्या पद्धतीने क्रमाने तुमच्या समोर व्हिडिओज येतील, त्या क्रमानेच तुम्हाला व्हिडिओज पाहायचे आहेत। वळूयात आजच्या लेक्चरकडे, जिथे आपण त आहेची भाषेचा प्रॅक्टिस करणार आहोत। मग त आहेची भाषा म्हणजे काय ते मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतोय। इंग्लिशमध्ये ज्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो, म्हणजे काय तर चालू क्रिया। चालू क्रिया कधी असते तर चालू क्रिया ही प्रेझेंटमध्येच होऊ शकते, बरोबर की नाही? जसं आत्ता तुम्ही माझं ऐकताय तिकडे, बरोबर, तर तुम्ही ऐकत आहात। मी तुम्हाला शिकवत आहे, मुलं मैदानात खेळत आहेत, माकड झाडावर चढत आहे, पाऊस पडत आहे, मी बाजारात जात आहे, आई स्वयंपाक करत आहेत, बाबा वर्तमानपत्र वाचत आहेत। इन शॉर्ट, आपण कुठलीही चालू क्रिया जेव्हा बोलतो ना, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल आपण पाठीमागे त आहे असं म्हणतो। एक्झॅक्टली, तर आज त्याचीच आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे। अर्थात ही भाषा तुमच्यासाठी नवीन नाही आहे, कारण आहेची भाषा आपण शिकलो आहे, सगळ्यांना माहिती आहे। जसं मी आहे असं म्हणायचं असेल तर आपण आय एम म्हणतो, सिम्पल, बरोबर की नाही? मग आता ह्याच्यामध्ये फक्त त्या क्रिया जी आहे, जी चालू क्रिया आहे, तिला आय एन जी लावायचं आहे। जसं की मी जात आहे, तुम्हाला आय एम बरोबरच आहे ना, आय एम गोईंग, सिम्पली। तुम्ही जी क्रिया करताय त्याला तुम्हाला आय एन जी लावायचं आहे, जोडी आपली तीच असणार आहे। समजा ती जात आहे तर तुम्हाला म्हणायचं शी इज गोईंग। सो जोडी किती पटकन बोलताय ह्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत, लक्षात घ्या। त्याची प्रॅक्टिस होणं गरजेची आहे, तुम्ही किती इझिली शब्दाला जोडी तयार करताय। जसं मी म्हटलं वी, आता तुम्हाला हे कळलं पाहिजे की वी इज, वी आर की वी ॲम। तुम्ही इथे जर कन्फ्यूज झालात, इथे तुम्ही 7-8 सेकंद घेत असाल जोडी तयार करायला, जर तुम्हाला हे कळत नाही की वी आर असतं, ह्याचा अर्थ तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास करत नाही। पहिल्यांदा मी जेव्हा काही म्हणेन ना, तुमच्या मेंदूमध्ये तिथे लगेच तयार झालं पाहिजे वी आर, मग वाक्य आपोआप मोठं तयार होतं, वी आर गोईंग। लक्षात आलं? ओके, वळूयात। आज खऱ्या अर्थाने तुम्हाला मी आयडिया दिलेली आहे, पण एक्झॅक्टली प्रॅक्टिस काय करायची त्याच्यासाठी तुमचं मी माइंड सेट करतो आहे आज। ओके, सिम्पली बघा, इकडे मी तुम्हाला एक वाक्य घेतलं आहे आणि तुम्हाला मी आयडियासुद्धा देतो आहे। एखादं वाक्य आहे, समजा मी म्हटलं मी जात आहे, किंवा मी मोठं कुठलं पण वाक्य म्हटलं, ओके, मी पार्टीला मित्रांसोबत जात आहे। तुम्हाला पार्टीला मित्रांसोबत ह्या वाक्यांचं टेन्शन घ्यायचं नाही आहे, तुम्हाला फक्त बघायचं आहे मी आहे, आय एम, हे पटकन कळलं पाहिजे। आणि ती क्रिया कोणती आहे जाण्याची ना, त्याला आय एन जी म्हणा, गोईंग। सो आय एम गोईंग, इतकं डोक्यामध्ये पटकन आलं पाहिजे। पार्टी मित्रांसोबत तुम्ही कधीही म्हणा, काही प्रॉब्लेम नाही। आत्ता जर तुम्हाला हाच प्रश्न, मी जात आहे का, तेच वाक्य आहे, तर तुम्हाला सिम्पली फक्त आय एम न म्हणता ॲम आय बोलायचं आहे। आता ती आहे ना तर इज शी, बरोबर की नाही? तो आहे इझी, तू आहेस आर यू। आता तुम्ही म्हणा हे सर कुठे आहे, तर आपल्या सिरीजमध्ये मी ऑलरेडी हे शिकून ठेवलेलं आहे, सो ते तुम्ही आवर्जून पाहायचं आहे। जर तुम्हाला नाही म्हणायचं आहे तर तुम्हाला सिम्पली आय एम नॉट, शी इज नॉट, बरोबर, वी आर नॉट, दे आर नॉट, ह्याची प्रॅक्टिस करायची आहे। बाकी पुढे ॲक्शन वर्ड जो आहे ना, त्याला आय एन जी लावा। जी क्रिया तुम्ही करताय, ऐकण्याची क्रिया आहे का, लिसनिंग म्हणा, चालण्याची क्रिया आहे का, वॉकिंग म्हणा, धावण्याची क्रिया आहे रनिंग म्हणा, पोहण्याची क्रिया आहे स्विमिंग म्हणा, सोपं आहे, ओके। सो जी क्रिया त्या वाक्यात असेल ना, त्या वाक्याला बोलायचं आहे। आत्ता मी तुमच्या समोर काही वाक्य बोलणार आहे आणि तुम्ही डेफिनेटली प्रयत्न करणार आहात, ओके। तुम्ही तिकडे तयार आहात, मी पुन्हा एकदा सांगतोय, जोडी तयार करायची, ओके। मी पुस्तक वाचत आहे, जोडी लवकर तयार झाली पाहिजे, व्हेरी गुड, आय एम, बरोबर की नाही? आय एम, मी आहे ना, आहे, आय एम, सिम्पल।
आता क्रिया कोणती आहे? वाचन. वाचनाला म्हणतात रीड. सो ही चालू क्रिया आहे, रीडिंग. वाक्य काय झालं? आय एम रीडिंग. आता पुढे तुम्हाला काय वाचताय? अ बुक. तुम्ही न्यूजपेपर वाचताय तर म्हणा अ न्यूजपेपर. मॅगझिन वाचताय, मॅगझिन म्हणा. स्टोरी बुक वाचताय, स्टोरी बुक म्हणा. बाकी पुढे सहजरित्या म्हणता येईल, आम्ही तुला हसत आहोत. जोडी येस. वी आर. आम्ही, मग आम्हीला आर लागतं. सो वी आर. आता हसण्याला काय म्हणतात? लाफ. पण आपली ही क्रिया चालू आहे. सो वी आर लाफिंग. कोणाला? तुला. सो ऑन यू म्हणजे तुझ्यावर हसतो आहे आम्ही. ओके. सो वाक्य काय झालं? वी आर लाफिंग ऑन यू. तू या घाणेरड्या पाण्यामध्ये आंघोळ करत आहेस का? प्रश्न. आता तुम्हाला काय करायचं आहे? पहिल्यांदा ओळखा तू. बरोबर, तुला यू म्हणतात, सगळ्यांना माहिती आहे. बरोबर, आता तुला काय लागतं? यूला काय लागतं? यू आर. एक्झॅक्टली. सो डोक्यामध्ये ना तुमच्या हे तयार झालं पाहिजे, यू आर. पण आता हा प्रश्न आहे, कारण मी म्हटलं होतं तू करत आहेस का. सो तुम्हाला यू आर नाही म्हणायचं, तुम्हाला म्हणायचं आहे आर यू. व्हेरी गुड, आर यू. आता क्रिया कोणती? आंघोळ करण्याची. आंघोळ करण्याला बात म्हणतात, पण ही क्रिया चालू आहे आंघोळ करण्याची. मग तुम्हाला म्हणायचं आहे आर यू बाथिंग. राईट. आता कुठे? सो आर यू बाथिंग इन दिस डर्टी वॉटर. या घाणेरड्या पाण्यात. पुढे तुम्ही सावकाश म्हणा, जोडी तोडू नका. मी दहावीत शिकत आहे. मी. व्हेरी गुड. आय. लगेच म्हणा ॲम. आय ॲम. आता क्रिया कोणती? शिकण्याची. शिकण्याला काय म्हणतात? लर्न. लर्निंग. व्हेरी गुड. आय ॲम लर्निंग. कितवीत? इन 10th स्टँडर्ड. तो दरवाजा उघडत नाही आहे, किंवा नाही आहे, नाही आहे, काही म्हणा तुम्ही. ओके. सो तो. व्हेरी गुड. ही. पण हिला लगेच काय लावायचं आहे? आहेची भाषाच आहे. ही इज. बरोबर. आता क्रिया कोणती आहे? दरवाजा उघडण्याची. उघडण्याला म्हणतात ओपन. पण ही क्रिया चालू आहे, म्हणून म्हणायचं ही इज नॉट ओपनिंग. नॉट का वापरलंय? कारण उघडत नाही आहे असं मी म्हटलेलं आहे. सो ही इज नॉट ओपनिंग द डोर. लक्षात आलं का? आई मासे तळत आहे. आता बघा, आता इथे तो, ती, तू नाही आहे, तर आई आहे. आईला काय म्हणतात? मदर. आता मदरला तुम्ही काय लावणार आहेच्या भाषेत? मदर इज. मदर आर की मदर ॲम? एक्झॅक्टली, मदर इज. आता ॲक्शन कोणती आहे? तळण्याची. सो मदर इज फ्राईंग व्हॉट? फिशेस. सिम्पल. कुत्रा भुंकत आहे. कोण आहे? डॉग. सो डॉगला काय लागणार? इज. डॉग इज बार्किंग. माझा भाऊ अमेरिकेत काम करत आहे. ओके. असणारा कोण? काम कोण करतोय? माझा भाऊ. माझा भाऊ म्हणा माय ब्रदर. आता माय ब्रदरला काय लागेल? इज. जोडी तयार करा, माय ब्रदर इज. आता क्रिया चालू आहे, इथे क्रिया आहे वर्क. सो माय ब्रदर इज वर्किंग. कुठे? इन अमेरिका. तू नंबर मोजतोयस का? ओके. काय म्हणणार? आर यू, कारण तू म्हटलंय. ओके. आर यू मोजण्याला काउंट म्हणतात. सो आर यू काउंटिंग द नंबर्स? सिम्पल. सो जेव्हा प्रश्न विचारायचा आहे ना, तुम्हाला ती जोडीला उलटा करायचं आहे. सिम्पल. आणि ही चालू क्रिया अँड जे वापरायचं आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आता जितकं समजलं आहे ना, आत्तापर्यंत मी तुम्हाला मदत करत होतो किंवा काय करत होतो, आता वेळ आलेली आहे आपला जो रॅपिड राऊंड आहे, जिथे मी बोलणार आहे, तुम्ही तिथे वाक्य तयार करणार आहात आणि तुम्हाला इथे वाक्य दिसणार आहे. ओके. म्हणजे आणि तुम्ही चुकांना घाबरू नका, तुम्ही चुकीचं बोला. मी नेहमी म्हणतो चुकीचं बोला, काही हरकत नाही, पण वाक्याचा थ्रो येऊ द्या. तुम्हाला कळलं पाहिजे. तुम्ही बिंदास तिथे म्हणा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मनातल्या मनात नको तर ओपनली वाक्याला थ्रो करा. ओके. चला बघूया. मी घराला रंग लावत आहे. व्हेरी गुड. दिसतंय की नाही? मी चांदण्या बघत आहे. व्हेरी गुड. ती भाजी विकत आहे. गुड.
मी पैसे गोळा करत आहे. व्हेरी गुड. तू तिच्याशी बोलत आहेस का? व्हेरी गुड. कळते की नाही? तू जोडी तयार करायला शिका. पराग सुमनची वाट बघत आहे. व्हेरी गुड. तू माझं काळजीपूर्वक ऐकत नाहीयेस. व्हेरी गुड. तू क्रिकेट बघत आहेस का? येस. आर यू? लक्षात येते की नाही? आर यू? मी बाजारात जात आहे. व्हेरी गुड. हे सोपं वाक्य असेल तुमच्यासाठी. आयुष रडत आहे. व्हेरी गुड. रमेश पत्र लिहित आहे का? प्रश्न आहे. बरं, येस. जोडी तयार झाली की नाही? इज रमेश. हे जोडी तयार करणं खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मी कोर्टात जात आहे. व्हेरी गुड. सोपं. आई बाळाला कुरवाळत आहे. ओके. कदाचित कुरवाळण्याला तुम्हाला शब्द आठवत नसेल, है ना? काही हरकत नाही, आपण जसं म्हणतो ना, कुरवाळी म्हणून टाका. ओके, ठीक आहे. आजी नातवंडांना गोष्ट सांगत आहे. व्हेरी गुड. प्रत्येक जण टाळ्या वाजवत आहे. छान. आय होप तुम्ही सगळे वाक्य ट्राय केले असेल. आणि समजा तुम्हाला असं वाटलं ना की सर मला हे वाक्य शब्दार्थच माहिती नव्हता, हरकत नाही, पुन्हा व्हिडिओ पहा. ओके. तुम्हाला नेक्स्ट टाइम कॉन्फिडन्स तुमचा किती बिल्टअप झाला आहे बघा. आणि शेवटी इंग्रजी शिकणं म्हणजे काय माहिती आहे का? तर दररोज तुमचा कॉन्फिडन्स बिल्टअप होणं, बूस्ट होणं, हेच शिकणं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला जे वाटणं आहे ना की येस आय कॅन लर्न इंग्लिश, हे वाटणं म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स वाढणं आहे. लक्षात ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे, मित्रांमध्ये शेअर करायचं आहे, आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे.